Dear student, in the last lecture, we have seen reproduction and modern technology. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही प्रजनन आणि आधुनिक असणारे जे काही तंत्रज्ञान जे आहे तर ते तंत्रज्ञान त्या ठिकाणी आपण पाहतोय की काही असणारे जे काही कुटुंब जे आहेत, दाम्पत्य जे आहेत, तर त्या दाम्पत्यांना काही असणारे जे काही कारण जे आहेत तर त्या कारणांमुळे त्या ठिकाणी आपत्य जे आहे तर त्या आपत्य त्या ठिकाणी होऊ शकत नाही. याच्यामध्ये काही स्त्रियांचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स असतात तर त्याचबरोबर पुरुष जे आहेत तर त्या पुरुषांच्या सुद्धा काही त्या ठिकाणी समस्या असतात. मग अशा प्रकारचे असणारे जे काही चाइल्डलेस असणारे जे काही कपल जे आहे तर त्या कपलच्या साठी आपण पाहिलं होतं की सर्वसाधारणपणे IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, काच नलिकेतील असणारे जे काही फलन जे आहे तर ते फलन त्या ठिकाणी घडून आणलं जातं. हे जे असणारे जे काही टेक्निक जे आहे तर त्या टेक्निकमध्ये फर्टिलायझेशनची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया असणारे जे काही टेस्ट ट्यूब जे आहे तर त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्या ठिकाणी घडून आणली जाते. त्याच्यानंतरचं दुसरं आपण टेक्निक त्या ठिकाणी पाहिलं होतं की सरोगेश. या सरोगेशमध्ये काय केलं होतं की अशा प्रकारच्या स्त्रिया की ज्या स्त्रियांचं असणारे जे काही गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयामध्ये असणारे जे काही एम्ब्रियो जे आहे तर त्या एम्ब्रियोचं इम्प्लांटेशन, गर्भधारणा जे आहे तर ती गर्भधारणा त्या ठिकाणी होत नाही अशा स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी काय केलं तर सरोगसी त्या ठिकाणी केली जाते. आणि अशा प्रकारची स्त्री की ज्या स्त्रीचं असणारे जे काही गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी एम्ब्रियो जो आहे तर ते एम्ब्रियो त्या ठिकाणी इम्प्लांटेड त्या ठिकाणी केला जातो तर त्यालाच म्हटलं होतं आपण त्या ठिकाणी सरोगेट मदर. त्याच्यानंतरचं तिसरं आपण टेक्निक पाहिलं होतं की स्पर्म बँक किंवा सिमेन वीर्यपिढी. याच्यामध्ये काय केलं जातं की सर्वसाधारणपणे असणारे जे काही शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, फिजिकली मेडिकली फिट असणारे जे काही लोक जे आहेत तर त्या लोकांचं असणारे जे काही सिमेन्स जे आहेत तर ते सिमेन्स त्या ठिकाणी काय केलं जातं, गोळा त्या ठिकाणी केलं जातं. आणि गरजवंत अशा प्रकारचे असणारे जे काही दाम्पत्य जे आहेत तर त्या दाम्पत्याची इच्छा जर असेल तर अशा प्रकारचं सिमेंट जे आहेत, रेत जे आहे तर त्या रेताचा वापर करून दाम्पत्यातील असणारे जे काही स्त्रीपेशी जे आहेत तर त्या स्त्रीपेशीचं असणारे जे काही अंडपेशी जे आहेत तर ते या तंत्रानं IVF तंत्र जे आहे तर त्या IVF तंत्रानं काय केलं असतं तर त्या ठिकाणी ते फर्टिलाइज केलं जातं, फलित केलं जातं. आणि त्यातून तयार झालेला जो काही भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणाचं संबंधित स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी रोपण जे आहे तर ते रोपण त्या ठिकाणी करतात. कायद्यानुसार सिमेन्स देणारा, वीर्य देणारा असणारा जो काही दाता जो आहे तर त्या दात्याचं नाव काय केलं तर गुप्त टेक्निक ठेवलं. आता मार्च 2019 एक प्रश्न विचारला होता की डिस्पाईट ऑफ ए व्हेरियस डायग्नोसिस टेस्ट हे कपल कुड नॉट हॅव इच्छा आहे. विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या काही रोगनिदान म्हणजे मूल्य होण्याच्या ज्या काही कसोट्या ज्या आहेत तर त्या कसोट्यांचं त्या ठिकाणी काय झालेले तर त्यांनी त्या ठिकाणी करून पाहिलेले आहे. आणि इन दिस सिच्युएशन विच रेमेडीज वी यू सजेस्ट, आणि त्यांना त्या ठिकाणी आपत्ती जे आहे तर ते आपत्ती त्या ठिकाणी होत नाही तर कोणकोणते असणारे काही उपाय जे आहेत तर ते उपाय तुम्ही त्या ठिकाणी त्यांना सुचवाल. तो आपल्या मगाशी पाहिल्याप्रमाणे की IVF टेक्निकचा त्या ठिकाणी त्याला वापर त्या ठिकाणी करता येईल किंवा सरोगेट मदरचा त्या ठिकाणी वापर करता येईल किंवा स्पर्म बँक, सिमेन बँकचा त्या ठिकाणी त्याला वापर करून त्यांच्या असणारे काही समस्या जे आहेत तर त्या समस्येवर त्या ठिकाणी उपाय जे आहेत तर ते उपाय आपल्याला अशा पद्धतीचे त्या ठिकाणी सांगते. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे ट्विन्स. ज्याला आपण त्या ठिकाणी जुळे म्हणताना दिसतो आता ट्विन्स की टू एम्ब्रियो डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युरेटस and the two offspring are delivered simultaneously and such offspring are called as the twins. Essentially, ki two embryo develop simultaneously in the same uterus. Essentially, ki two embryo develop simultaneously in the same embryo. आणि पुढे आपल्याला सांगितलंय पाहता सांगितलंय
की टू एम्ब्रियो डेव्हलप सायमल्टेनियसली इन द सेम युरेटर्स, सेम युरेटर्स आहे, सेम युटेरस, अँड टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर, अँड टू ऑफस्प्रिंग दिसतंय, टू ऑफस्प्रिंग आर डिलिव्हर सायमल्टेनियसली, आर डिलिव्हर सायमल्टेनियसली. काय सांगितले की गर्भाशयामध्ये एकाच वेळी काय होताना असते, दोन भ्रूण जे आहेत तर त्या दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन अपत्य जे आहेत तर ते दोन अपत्य त्या ठिकाणी जन्माला येताना असतात, आणि सच ऑफस्प्रिंग आर कॉल्ड एज द ट्विन्स. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड एज ट्विन्स. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही अपत्य जे आहेत तर त्या अपत्यांना काय म्हणतो आपण, त्या ठिकाणी जुळी अपत्य त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मेनी कपल हॅव ट्विन्स, अनेक दाम्पत्य जे आहेत तर त्या अनेक दाम्पत्याला जुळी मुलं जे आहेत किंवा जुळी अपत्य जे आहेत तर ती जुळी अपत्य त्या ठिकाणी होताना दिसत. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ द ट्विन्स, काय सांगितले की टू टाइप्स ऑफ ट्विन्स, जुळे जे आहे तर त्या जुळ्यांचे दोन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगितले. पहिलं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलंय मोनोझायगोटिक ट्विन्स. पहिलं काय सांगितलं आपल्याला, मोनो झायगोटिक ट्विन्स, आणि दुसरं कोणतं सांगितलं आपल्याला, तर त्या ठिकाणी सांगितलं दुसरं डायझायगोटिक ट्विन्स. डायझायगोटिक ट्विन्स, जे पहिलं जे आहे तर जुळे जे आहे तर त्या जुळ्यांचे दोन मुख्य प्रकार, पहिलं सांगितले आपल्याला तर त्या ठिकाणी कोणतं सांगितले, मोनो, मोनो म्हणजे एक युग्मज. काय सांगितले, एक युग्मज जुळे, आणि डाय म्हणजे किती, तर दोन, द्वियुग्मज. काय म्हटलेले, द्वियुग्मज. की असणार जे काही ट्विन्स जे आहेत तर त्या ट्विन्सचे दोन प्रकार, एकाला म्हटलं आपण मोनो झायगोटिक ट्विन्स, एक जुग्मी जुळे, दुसऱ्या साईडचे आपल्याला डायज झायगोटिक ट्विन्स, त्याला म्हटलेले द्विग्मजी जुळे. तपा पुढे की मोनो झायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम द सिंगल एम्ब्रियो. मोनो झायगोटिक असणारे जे काही ट्विन्स जे काय सांगितले, formed from single embryo. एकच असणारा जो काही गर्भ जो आहे, जे एक जुळी असणारे जे काही अपत्य जे आहे तर ते अपत्य काय होता नसतात, एकच असणारा जो काही सिंगल अशा प्रकारचा जो काही युग्मनज जो आहे, तर ते सिंगल युग्मनजापासून त्या ठिकाणी ती तयार होताना दिसतात. ड्युरिंग अर्ली डेव्हलपमेंट, काय सांगितलेली की ड्युरिंग अर्ली पिरियड ऑफ द एम्ब्रायोनिक डेव्हलपमेंट, दॅट इज विद इन 8 days ऑफ द झायगोट फॉर्मेशन, सेल ऑफ दॅट एम्ब्रियो डिव्हाइड्स इन टू टू ग्रुप्स. तर काय सांगितले की एक जुळी असणारे जे काही अपत्य जे आहे तर ते अपत्य एकाच असणारा जो काही युग्मनज जो आहे तर त्या युग्मनजच्या पासून त्या ठिकाणी तयार होताना दिसतात, आणि भ्रूणाचा अगदी सुरुवातीचा असणारा जो काही काळ जो आहे, उदाहरणार्थ आपल्याला सांगितले की विद इन द 8 days ऑफ द झायगोट फॉर्मेशन, म्हणजे युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत, त्यामधील असणारे जे काही पेशी जे आहे तर त्या पेशीचं अचानक दोन गट जे आहे तर त्या दोन गटामध्ये काय होतं असते, विभाजन जे आहे तर ते विभाजन त्या ठिकाणी होतं असतं, आणि दोज टू ग्रुप्स डेव्हलप ॲज टू सेपरेट एम्ब्रियोज अँड दस मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म. हे जे काही भ्रूण पेशी जे आहेत तर त्या दोन भ्रूण पेशींचे असणारे जे काही दोन्ही गट
वेगवेगळे असणारे जे काही भ्रूण म्हणून त्या ठिकाणी काही करता दिसतात वाढू लागताना दिसतात. आणि पुढे आपल्याला सांगितलंय की सच ट्विन्स आर आयडेंटिकली एक्झॅक्ट सिमिलरली सिमिलर टू इच अदर. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही पूर्ण वाढ झालेली जे काही युग्मनच अशा प्रकारची जुळी मुळं जी आहेत तर ती जुळी मुळं त्या ठिकाणी जन्माला येताना दिसतात. आणि अशी जुळी अपत्य जी आहे तर ती जुळी अपत्य जनुकीय दृष्ट्या तंतोतंत एकसारखीच त्या ठिकाणी असतात. काय सांगितले की सच ट्विन्स आर या ठिकाणी पुढे आपण लिहिता येईल की सच ट्विन्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू इच अदर. अशा प्रकारचे म्हणजे कोणची मोनोझायगटिक असणारे जे काही ट्विन्स जे आहेत तर ती ट्विन्स जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखीच त्या ठिकाणी असतात. आणि ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन अपिअरन्स अँड देअर जेंडर इज ऑल्सो सेम. अशा प्रकारचे ही जे जेनेटिकली कसे असतात तर त्या ठिकाणी ते आयडेंटिकल असतात एकसारखीच त्या ठिकाणी असतात. आणि याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की सर्वसाधारणपणे ही जी काही अपत्य जे आहे तर ते अपत्य दिसायला त्या ठिकाणी तंतोतंत एकसारखेच त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर त्यांचं असणार जे काही काय सांगितलं आपल्याला लिंग जे ते लिंग सुद्धा कसं असणार आहे समान त्या ठिकाणी असत. म्हणजे या ठिकाणी जेंडर जो आहे तो जेंडर सुद्धा कसा असणार आहे दोघांचाही त्या ठिकाणी सेम असणार. दोघांचाही सेम असणार आहे म्हणजे दोघंही त्या ठिकाणी मुलच असतील किंवा दोघंही त्या ठिकाणी मुलीच असतील. अशा प्रकारचा लिंग जे आहे तर ते लिंग त्या ठिकाणी समान असणार. पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगेल दॅट इज बोथ विल आयदर बॉईज आर ए गर्ल. म्हणजे जे काही मोनोझायगेटिक ट्विन्स जे आहे तर त्या ट्विन्स मध्ये दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी मुलच असतील किंवा दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी काय असतील तर त्या ठिकाणी मुलीच असतील. उदाहरणार्थ पान नंबर 33 वर तुम्हाला त्या ठिकाणी टू गर्ल्स एज 18 मंथ्स जुळ्या मुली त्या ठिकाणी 18 महिन्याच्या त्या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेले त्या ठिकाणी दिसून येतात. पुढे पाहता इन केस ऑफ मोनोझायगोटिक ट्विन्स इफ द एम्ब्रियो सेल्स डिवाइड इन टू टू ग्रुप्स 8 days आफ्टर द झायगोट फॉर्मेशन देर इज द हाय पॉसिबिलिटी ऑफ द फॉर्मेशन ऑफ को जॉइंटेड ट्विन्स दॅट इज सायमेज ट्विन्स. की मगाशी आपण पाहिले की सर्वसाधारणपणे असणारे जे काही ट्विन्स जे आहेत तर त्या ट्विन्सचा एक प्रकार आपण पाहिला मोनोझायगोटिक. या मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय आता नसते विद इन द 8 days ऑफ द झायगट फॉर्मेशन ती सेल जर त्या ठिकाणी डिव्हाइड जर झाली तर तिचं त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतात असते की मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं. याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की हे जे काही मोनोझायगोटिक असणारे जे काही ट्विन्स जे आहेत तर त्या ट्विन्सचं असणारे जे काही एम्ब्रॉनिक सेल जे आहेत तर त्या एम्ब्रॉनिक सेलचं असणारे जे काही डिव्हिजन जे आहे तर ते डिव्हिजन काय सांगितले 8 days जर त्या ठिकाणी झायगोट फॉर्मेशन जर झालं तर त्या ठिकाणी पुढे काय सांगितले देर इज द हाय पॉसिबिलिटी ऑफ द फॉर्मेशन ऑफ को जॉइंटेड ट्विन्स दॅट इज इट इज कॉल्ड एज द सायमेज ट्विन्स. म्हणजे एक जुळी असणारे जे काही जुळी जे आहेत एक युग्म जी असणारी जी काही जुळी जी आहे तर त्या जुळ्यांची असणारी जी काही भ्रूण पेशी जी आहे तर त्या भ्रूण पेशीची विभागणी जर युग्मनच जो आहे तर तो युग्मनच तयार झाल्यापासून जर 8 days जर त्या ठिकाणी जर झाली तर अशा वेळेला त्या ठिकाणी सायमिज नाव काय आहे सायमिज स्पेलिंग नीट पहा काय सांगितलेले सायमिज किंवा त्यालाच त्या ठिकाणी काय म्हटलेले कॉन जॉइंट ट्विन्स म्हणजे जे काय असणार जे काही एक युग्मजी जुळी जी आहे तर त्या जुळ्यांच्या बाबत भ्रूण पेशीची विभागणी जी आहे तर ती विभागणी जर त्या ठिकाणी युग्मज तयार झाल्यापासून 8 days जर झाली तर त्याला त्या ठिकाणी सायमिज जुळ जन्माला येण्याची शक्यता त्या ठिकाणी असते येते. आणि सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. अशा प्रकारचे असणारे जे काही सायमिज किंवा को जॉइंटेड ट्विन्स जर त्या ठिकाणी जन्माला जर आली
तर आपल्या लक्षात येतं नसतंय की अशा प्रकारची असणारे जे काही जुळी असणारे जे काही आपत्ती जे आहे तर त्या आपत्त्यांच्या शरीराच्या काही भाग जे आहेत तर ते एकमेकांना त्या ठिकाणी जोडलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ते काय येतं नसतं जन्माला त्या ठिकाणी येतात असतात. आणि आपल्या असं लक्षात येत नसतं की अशी जुळी जी आहे तर त्या जुळ्यांमध्ये काही अवयव जे आहेत तर ते काही अवयव मात्र काय असतात तर त्या ठिकाणी सामायिक त्या ठिकाणी असतात. येते अशा प्रकारचे असणारे जे काही व्हिडिओ किंवा बातम्या तुम्ही त्या ठिकाणी पेपर जे आहे तर त्या पेपरला त्या ठिकाणी तुम्ही वाचले असते. त्याच्यानंतर पुढे आता पुढचा भाग पाहता याच्यानंतर पुढे की ऑकेजनली टू ओव्हरसाइड्स आर रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी ऑफ द वुमन अँड बोथ ओव्हरसाइड्स आर फर्टिलाइज बाय द टू सेपरेट स्पर्म अँड दस टू झायगोट्स आर फॉर्म्ड. या ठिकाणी आपादात्मकरित्या स्त्रीचा असणारा जे काय अंडाशय जे आहे तर त्या स्त्रीच्या अंडाशयामधून एकाच वेळी काय होताना दिसतात दोन अंडपेशी जे आहेत टू ओव्हरसाइड जे आहेत तर ते काय होताना दिसतात बाहेर पडताना दिसतात. मग अशा प्रकारच्या तू दोन अंडपेशी जे आहेत तर त्या दोन अंडपेशी बाहेर पडतात आणि वेगवेगळे असणारे जे काही स्पर्म जे आहेत शुक्राणू जे आहेत तर त्या शुक्राणूद्वारे काय होता नसतं तर त्यांचं त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होऊन फलित होऊन आपल्याला दोन असणारे जे काही झायगोट युग्मनच जे आहे तर ते युग्मनच त्या ठिकाणी काय होता नसतात तयार होताना दिसतात. टू एम्ब्रियोज आर फॉर्म्ड फ्रॉम दोज टू झायगोट्स अँड बोथ ऑफ दोज एम्ब्रियो आर सेपरेटली इम्प्लांटेड इन द युरेटर्स अँड दस डायझायगोटिक ट्विन्स आर डिलिव्हर्ड आफ्टर द कम्प्लीट डेव्हलप. आणि पुढे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की अशा प्रकारचे हे जे काही दोन असणारे जे काही झायगोट जे आहेत युग्मनच जे आहेत तर त्या युग्मजनापासून दोन भ्रूण जे आहेत तर ते दोन भ्रूण त्या ठिकाणी तयार होऊन दोघांचंही त्या ठिकाणी गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयामध्ये त्या ठिकाणी रोपण जे आहे तर ते रोपण त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि पुढे आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेले पहा की टू एम्ब्रियो आर फॉर्म्ड फ्रॉम दोज टू झायगोट्स अँड बोथ ऑफ दोज एम्ब्रियो आर सेपरेटली इम्प्लांटेड इन द युरेटर्स अँड दस डायझायगोटिक ट्विन्स आर डिलिव्हर आफ्टर कम्प्लीट डेव्हलपमेंट अँड सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी सेम ऑफ डिफरंट बाय द जेंडर. पुन्हा एकदा ऐका काय सांगतोय की अशा प्रकारचे आपादात्मक अशा प्रकारच्या स्त्रीच्या अंडाशय जे आहे तर त्या अंडाशयामधून कधी कधी काय होताना दिसतं एकाच वेळी दोन अंडपेशी त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसतात आणि दोन वेगवेगळे असणारे जे काही शुक्राणू जे आहेत तर त्या शुक्राणूंद्वारे त्यांचं त्या ठिकाणी फलन जे आहे तर ते फलन होत दोन असणारे जे काही झायगोट युग्मनच त्या ठिकाणी तयार होत असतात आणि हे दोन्हीच्या दोन्ही असणारे जे काही युग्मनच जे आहे तर त्या युग्मजनापासून दोन भ्रूण आपल्याला त्या ठिकाणी तयार होऊन दोघांचंही त्या ठिकाणी एकाच गर्भाशयामध्ये काय होताना दिसतं रोपण त्या ठिकाणी होताना दिसतं आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी डायझायगोटिक ट्विन्स द्वि युग्मक जे आहे तर ते त्या ठिकाणी काय होताना दिसतात तयार त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही जुळी आपत्ती जी आहे तर ती जुळी आपत्ती मात्र आपल्याला आता या ठिकाणी काय सांगता येईल की जेनेटिकली डिफरंट त्या ठिकाणी असणार जेनेटिकली कसे असतात इथे आयडेंटिकल असतात तर इथे मात्र कसे असणार आहे दिसायला त्या ठिकाणी ती वेगवेगळी त्या ठिकाणी असणार बरोबर. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येत नसतात की लैंगिक दृष्ट्या त्या ठिकाणी कसे असतील समान किंवा वेगळी त्या ठिकाणी असू शकतात. म्हणजे सचिन ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट अँड मे बी ऑफ द सेम ऑफ डिफरंट बाय द जेंडर. पुढे काय सांगितले मे बी सेम आर डिफरंट बाय जेंडर. म्हणजे डायझायगोटिक ट्विन्स जे आहे तर ते कसे असू शकतात दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी मुलं असू शकतात दोन्हीच्या दोन्ही त्या ठिकाणी मुली असू शकतात किंवा एक मुलगा असू शकतो एक मुलगी त्या ठिकाणी असू शकते. येते एवढ्या प्रकारचा आपण भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहिलो. पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.